फुल टॉस है, सहा धावा मिळतील या ठिकाणी. इट इज अ बिग सिक्स. या षटकातला शेवटचा चेंडू आता मात्र जागेवरून खेळलाय, चेंडू भिरकावून दिलाय, तलोजा गावाच्या दिशेने आलेला हा एस मारता, गेंद को लॉफ कर दिया, क्या गेंद, मैदान के बाहर, छह रन. हा पहिला फटका ब्रँड आहे भावेश पवारचा, फ्लॅट सिक्सर वरती घेऊन आणि फलंदाज आहे भावेश पवारच्या बॅट मधून गरुडाचे पंख घेत असणार उंच पर्यंत अवॉर्ड मिला था. इस बार देखिए ऑन द राइट, जितनी उनकी तारीफ करे उतनी कम. इस बार देखिए बड़ा हिट, ब्रांडेड स्ट्रोक, पुल, पावरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल. और पहला क्या, ये लीजिए दूसरा भी आता हुआ, ये गेंद जाती हुई बैकवर्ड्स, बड़ा हिट लगाने की चाहत है और ये गेंद जाती हुई, ये गेंद और ये भावेश ऑन फायर, गेंद बाउंड्री लाइन के बाहर. आता मात्र आक्रमक भूमिकेमध्ये भावेश ब्रँडेड षटकार. यावेळेला चांगला फटका भावेशच्या बॅटवर, स्ट्रेट ड्राइव स्क्रीनच्या समोर एका टप्प्याने स्क्रीनला धडकत होते. पतावेला फटका खेळलेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू गॅप मधून सीमा रेषेच्या बाहेर जातो. पुन्हा एकदा यावेळेला मात्र फोर्स केलेला आहे, चेंडू जातो वाईड अप लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर, सहा धावांसाठी षटकार, व्हाट अ शॉट. याला मात्र लॉफ्ट केलेला आहे, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही, गॅप मधून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातो, लेफ्ट आर्म, व्हाट अ शॉट, डीप स्क्वेअर लेग सीमा पार जातो, सहा धावांसाठी षटकार. हा चेंडूने हुकचा फटका आणि चेंडू डी स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर जातो. याला पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत झेलवण्यासारखी शक्यता, पीछे से किया था, टर्न होने दिया और हुक कर दिया, सजनी चली 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 गई साजन के घर. पुन्हा एकदा उगता फटका, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार, लांब पडल्याचा षटकार, पुन्हा उगता फटका आणि याच बरोबर षटकारांची हॅट्रिक सुद्धा पूर्ण करतोय. सत्तर देखील बनतील आणि भावेशला शांत केला तर धावा थांबतील. मध्ये हे ओळख आहे, ही भिवंडी आहे, जी त्या मध्ये हा भिवंडीचा भाग दरकाळी करतोय. यॉर्कर लाईनचा चेंडू आता स्वीप केलाय, पाडोशीचा फटका, चेंडू फाईन लेग मध्ये खूपच फाईन निघून जातोय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि जाऊन विराजमान झालेले अजिंक्य एमन जोडी आणि एमन जोडी फॅम टीम, ज्याच्या नावाने एक स्थान या स्पर्धेमध्ये. इबाद राजे रिव्हर्स अटेम केलाय, गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न, खूप चांगला फटका आणि चेंडू गॅप मधून 14 की दूरी, बल्लेबाज तयार, फुल टॉस गेंद, भावेश पवार को ये गेंदे फेकेंगे तो यहां मिलेगा नंबर. हा चेंडू आल्या आल्या प्रहार, फलंदाज भावेश जबरदस्त खेळाडू आहेत. ओ यावेला मागील फटक्याचं उत्तर होतं का, बॉल हवेत आहे आणि हो ते उत्तर होतं, भावेशने विश्वजितला माघारी पाठवलं, संघाची धाव. इथे नक्कीच छोटी आहे बट गोरसई संघाव. यावेळेला चेंडू हवेत आहे, मिस टायमिंग स्ट्रोक, शॉर्ट थर्डमॅन चेंडूच्या खाली, आता फलंदाज नक्कीच बाद संख्या 7, कोण कोणावरती करेल मात. आपण यायचे नाणे फेकण्यासाठी, यावेळेस पाहता अराउंड झाले कसा, पर कब तक रोकेंगे वाघुली वाडा के बल्लेबाजों को, मौका है कैच का, यट्स ये है भावेश पवार, मैन फ्रॉम भिवंडी, क्लीन बॉल, दांडी गोल, व्हाट अ ग्रेट बॉलिंग परफॉर्मन्स. अष्ट्या उद्ध्वस्त केल्या, दांडी गुल केली फलंदाजाची, ही ओळख आहे भावेशची. यावेळेला बॉल तर हवेत आहे, फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत आणि पाहत आहोत कासार वडवली. ओ हो, आणखी एकदा दांडी गुल केली आहे, लगातारच्या 4 विकेट या ठिकाणी भावेश पवार की. इस बार एक और यावेळेला चुडीला फिरकोन देण्याचा प्रयत्न, चुनो हवे मध्ये चुनल क्षेत्र रक्षक आणि याची ध्यान में रखिएगा. इस बार मिस टाइमिंग सो, गेंद हवा में, कीपर गेंद के नीचे, खूबसूरत गेंद है. इस बार बड़ा हिट लगाने की चाहत, मिस टाइमिंग सो, गेंद हवा में है और ये खूबसूरत कैच विकेट का बताऊं लेकर सज्जे होते हुए. इस बार बड़ा हिट लगाने की चाहत और एक और विकेट, एक और झटका. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक विकेट या ठिकाणी मिळणार का, गोर सईचे समर्थक काळ्या वाजवत. भावेश इथे लाईन चांगली आहे, टप्पा पडल्यानंतर आरसीसी पेट तिथे कासार वडवली, बॅटची कडा लागली. एक फेर होतोय,
भावेश पवार एवढा डाउन द ग्राउंड चा फटका चेंडू सीमा रेषेकडे जातो झेलते का बघायचं आहे व्हाट अ कॅच या दरम्यान लेग ग्लास फ्लिक केलाय आणि फलंदाज बाद अजून एक धक्का इन स्विंग होत लेगस्टिक सुपर बॉलिंग आल्या आणि हा चेंडू हा शॉर्ट पिच चेंडू मिड विकेटला मारलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक जेल टिपला जातो चांगला फटका बॉटम एंडचा फटका होता जरूर टाइम फसला फटका लागोपाठ प्रफुल्ला